बंधू भगिनींनो, येत्या 15 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांच्या दृष्टीने आज महाराष्ट्रामधलं वातावरण हे अभूतपूर्व अशा पद्धतीचं झालेलं आहे. गेल्या 25 वर्षानंतर भाजप आणि शिवसेनेची युती याच्यामध्ये फूट पडलेली आहे आणि 15 वर्षानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये सुद्धा जी युती होती तीसुद्धा या ठिकाणी भंग पावलेली आहे. वास्तविक पाहता यांच्यामध्ये ही फूट कुठल्याही तत्वांच्या आधारावर नव्हे, कुठल्याही मुख्य मुद्द्यांच्या आधारावर नव्हे, फक्त सत्ता लालसेपोटी आज यांच्यामध्ये ही फूट पडलेली आहे हे सगळा महाराष्ट्र हा पूर्णपणे जाणतोय. ही फूट पडल्यानंतर आणखीन एक जी महत्त्वाची गोष्ट जी घडली त्याच्यामध्ये आपण बघतो की आज मोठ्या प्रमाणावर आज आयाराम गयारामची संस्कृती ही पूर्वी उत्तर भारतामध्ये वगैरे असायची ती आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे आणि म्हणून आज आपण बघतोय की आज वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पक्षांमध्ये कुठलाही तत्वाचा विधिनिषेध न पाळता आज एकमेकांच्या याच्यामध्ये आज जात आहेत कळपामध्ये, हे अगदी आपल्याला स्पष्टपणे दिसते. या सगळ्या परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्र लोकशाही समिती म्हणून वेगवेगळे महाराष्ट्रातले जे डावे लोकशाही धर्मनिरपेक्ष आणि आंबेडकरवादी पक्ष आहेत हे सगळे एकत्र आलेले आहेत. याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल सेक्युलर, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, लाल निशाण पक्ष लेनिनवादी, लाल निशाण पक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन पक्ष सेक्युलर असे अनेक वेगवेगळे गट हे एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी महाराष्ट्र लोकशाही समिती ही बनवलेली आहे. आम्ही ही समिती आज महाराष्ट्रासमोर धोरणांचा पर्याय ठेवण्याच्या दृष्टीने आम्ही ही तयार केलेली आहे आणि आज महाराष्ट्रातलं जे चित्र आहे हे अत्यंत विदारक आहे हे आपण सगळेजण जाणतो की आज महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या चित्रामध्ये आज एका बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्या जवळजवळ 3 लाखापैकी 57,000 फक्त महाराष्ट्रामध्ये, कामगार वर्गावर होणारे प्रचंड मोठे हल्ले, महागाईचा आकडोंब, त्याचबरोबर बेरोजगारीचा भस्मासूर, या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत आणि या सगळ्याबद्दल काँग्रेस राष्ट्रवादी काय, भाजप सेना काय किंवा मनसे काय, या सगळ्यांची धोरणं एकच आहेत, अजिबात त्याच्यामध्ये फरक नाही आणि म्हणून भ्रष्टाचारामध्ये सुद्धा कुठलाही फरक नाही हे सुद्धा आपण पाहतोय. या सगळ्या परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्र लोकशाही समिती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकत्र आले तर त्या दृष्टीने आमचा पक्ष महाराष्ट्रामध्ये 20 जागा आज आम्ही लढवतोय आणि आम्हाला विश्वास आहे की आज महाराष्ट्रामध्ये ही सगळी जी फाटाफूट पडती आहे त्याच्यामध्ये आज सगळ्या डाव्या धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र आलेल्या आहेत, याचा निश्चितपणे अत्यंत चांगला परिणाम होणार आहे. अनेक आमदार हे डाव्या लोकशाही पक्षांचे निवडून येणार आहेत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ताकद या विधानसभेमध्ये वाढणार आहे आणि एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून खरोखरच धोरणांसाठी लढणारा, जनतेसाठी लढणारा आणि गोरगरिबांसाठी लढणारा अशा तऱ्हेची ही शक्ती या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये उभारलेली दिसेल याचा आम्हाला संपूर्ण विश्वास आहे.